या स्पर्धेचा शुभारंभ केला जातोय, सध्याची सुरुवात केली जाते श्री गणेशाला वंदन करून आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि या दोन्ही टीम्स या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या दोन्ही संघांना विनंती करेल की आपण सुद्धा या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचंय, लगेचच यायचंय. विघ्नार्थ जोगेश्वरी वर्सेस गौरव विलन जोगेश्वरी, दोन्ही टीमचे खेळाडू आपणास विनंती की आपण लगेचच या मैदानाच्या आतमध्ये विकेटच्या दोन्ही बाजूंनी आपण लाईनअप करून घ्यायचंय. गौरव विलवन आणि विघ्नार्था चला, या विघ्नार्था आणि गौरव विलवन दोन्ही संघाचे प्लेयर्स जितके असतील त्यांनी यायचंय मैदानाच्या आतमध्ये आणि विकेटच्या दोन्ही बाजूने उभं राहायचंय. चला गौरव विलवन विघ्नार्था मित्रांनो विनंती आहे की जितक्या लवकर तुम्ही या ठिकाणी आतमध्ये याल स्पर्धेला सुरुवात होईल आणि त्यानंतर तुम्हाला वेळेवरती घरी जाता येईल म्हणून विनंती आहे की आपण लगेचच या. विकेटचं पूजन या ठिकाणी आमच्या मान्यवरांच्या हस्ते आमचे मामा आणि भारतीय कामगार सेनेचे राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या हस्ते विकेटचं पूजन केलं जात आहे. साईसेवा उत्सव समितीचे सर्व सदस्य भारतीय कामगार सरचिटणीस या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या हस्ते तसेच आमचे मामा त्यांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी विकेटचं पूजन करून आपण शुभारंभ करतो या स्पर्धेचा. साईसेवा उत्सव समितीचे सर्व सदस्य कार्यकर्ते या ठिकाणी त्यांच्या समवेत उपस्थित आहेत आणि लगेचच हे विकेटचं पूजन केल्यानंतर आपण मैदानाच्या दिशेने वळणार आहोत, ज्या ठिकाणी दोन संघ एकमेकांसमोर दोनात करतील. गौरव विलियन वर्सेस विघ्नहर्ता जोगेश्वरी मधील हे दोन्ही संघ. यस, दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण यायचंय. विघ्नहर्ता आणि गौरव इलेवन दोन्ही कॅप्टन्स आपण या. साईसेवा उत्सव समिती आयोजित छत्रपती शिवाजीनगर चषक 2021 या स्पर्धेचं हे दैवदीप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि या स्पर्धेमधील आजचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामधील पहिली मॅच या ठिकाणी रंगताना पाहायला मिळेल. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट अतिशय लोकप्रिय क्रिकेट म्हणून या मुंबई नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, कारण नोकरीधंदा प्रपंच सांभाळून या खेळाचा आस्वाद घेणारे अनेक खेळाडू आहेत. चला दोन्ही कॅप्टन्स विघ्नहर्ता आणि गौरव इलेवन भारतीय कामगार सेना सरचिटणीस संजयजी राऊत साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. गौरव इलेवन आपला कर्णधार मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. गौरव इलेवन गौरव विलवन कॅप्टन प्लीज लवकर या. विघ्नहर्ता आणि गौरव इलेवन भारतीय कामगार सेना सरचिटणीस संजयजी राऊत साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी आलेले आहेत. यस, हेड टीच कॉल आणि हेड टीच. यस विघ्नहर्ता, काय निर्णय असेल आपला? यस, नक्की निर्णय घेण्यासाठी तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी दिला जाईल. या स्पर्धेबद्दल काय सांगाल आपण पुन्हा एकदा लॉकडाऊन नंतर या स्पर्धेसाठी या ठिकाणी आलेला आहात, हे सर्व आयोजन पाहता काय सांगाल, कशा प्रकारचं हे आयोजन आहे? या स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर आयोजन खूप चांगलं झालं आहे. लॉकडाऊन नंतर अशा पद्धतीचं आयोजन करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्या आधी पण इथे ही स्पर्धा झाली होती तेव्हा आम्ही सहभाग घेतला होता आणि तेव्हा आम्ही हरलो होतो, पण यावेळी जिंकायचा प्रयत्न करू.
यस नक्कीच, खूप सारे शुभेच्छा या मॅचसाठी तुम्हाला. तर नक्की दुसरे कॅप्टन्स आपणास सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा सांगायचं या स्पर्धेबद्दल काय सांगाल. निर्णय थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे, तत्पूर्वी थोडासा एक रिव्ह्यू या स्पर्धेसाठी, कारण लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा धोरीनगरीमध्ये आपल्याला हे आयोजन पाहायला मिळत आहे. आधी तर आम्हाला सहभाग दिल्याबद्दल आयोजकांचे आम्ही आभार मानतो आणि खूप चांगली स्पर्धा आयोजन केली आहे. लास्ट इयर पण अशीच झाली होती स्पर्धा आणि चषक वगैरे खूप चांगले आहेत. ऑल द बेस्ट या आयोजकांना, अशाच स्पर्धा भरवत राहू दे. यस, खूप सारे शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. थोडा जो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल, सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचं. लगेचच आपण मॅचच्या दिशेने वळणार आहोत. निर्णय सुद्धा थोड्याच वेळात कळवायचा आहे. विघ्नहर्ता टीम, जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेत त्या सर्वांना विनंती की आपण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रसारित केली जाते. जितकं होईल तितकं तुम्ही घर बसल्या या मॅचचा आनंद घ्या. तर सर्वांना विनंती असेल आपण मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा सुद्धा वापर करायचा आहे. आणि या ठिकाणी जर आपण आलेला असाल तर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, ही काळाची गरज आहे. विनंती यासाठी केली जाईल कारण प्रशासनाने दिलेल्या निर्णयाचं पालन करून आपण या स्पर्धेचं आयोजन करतोय. म्हणून जी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट असेल, जे प्रेक्षक वर्ग असतील त्यांनी थोडंसं 1 फूट या काळ्या पडद्याच्या बाजूला व्हायचं आहे, लांब यायचं आहे, तिथूनच मॅचचा आनंद घ्यायचा आहे. जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती आहे, कोणीही बॅरिक